हाय फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत मस्त अशी चटपटीत मसालेदार अशी वांग्याची भाजी। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे 1/4 किलो वांगे स्वच्छ धुवून चिरून घेणार आहे। ते उकडण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे। त्यावरती चाळण ठेवून वांग्याच्या फोडी शिजवून घेणार आहोत आपण। ते 10 ते 15 मिनटे वांग्याच्या फोडी शिजवून घ्यायच्या आहेत। पाहू शकता कशा वांग्याच्या फोडी शिजलेल्या आहेत। आता आपण मसाला करूयात। लसूण, खोबरं, जिरे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मसाला भाजून घेणार आहोत। मस्त असा मसाला भाजून घ्यायचा आहे। त्यामध्ये टोमॅटो टाकून मस्त असं परतून घ्यायचं आहे। पाहू शकता त्यामध्ये थोडं मीठ टाकवायचं आहे। लाल तिखट 2 चमचे मी टाकलेलं आहे। ते असं मस्त असं एक चिप परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता कसं घालून त्यामध्ये थोडं पाणी ओतून मस्त असं एक चिप परतून घेऊन त्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट टाकून शिजवलेल्या वांग्याचं कूट त्यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे। जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा। रंग 10 ते 15 मिनटं झालेली आहेत। एक वाफ काढून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता कशी झालेली आहे वांग्याची भाजी। तर माझी रेसिपी आवडली असली तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा।